नमस्कार मित्रांनो, माझं नाव सनी बाने आणि माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आणि आत्ता सध्या मी आमच्या कोकणामधील ओळीये गावी आहे, म्हणजे मी माझ्या गावी आहे. आणि आज मी तुम्हाला एक ओळख करून देणार आहे. डोंगरची काळी मैना म्हणून प्रसिद्ध असलेली करवंद हे आज मी तुम्हाला दाखवणार आहे. तर हे माझ्या पाठीमागे झाड आहे ना, हा करवंदातच आहे. तर हे जे लालवाले करवंद असतात ना, हे बघा, हे लालवाले करवंद, ह्याचा आपण लोणचा बनवतो. नाहीतर मग हे त्याचे तुकडे करून मीठ बीठ टाकून आपण ते खाऊ पण शकतो. आणि हे ला हे काळेवाले, हे काळेवाले जे झालेले असते ते चांगले तयार झालेले आहे. तर हे बघा मी तोडलं आहे. ओके, तर हे बघा चांगला डिंक निघतो ह्याच्यातला डिंक. ते आपला हे असं झाड आहे का पहिला. गरमीमध्ये ना पौष्टिक आहे, पोटाला थंडावा देते. आणि हे ह्याच्या ज्या काट्या असतात बघा, हे काटे असतात ना, हे मोस्टली ढोरं येत नाहीत खायला, कारण हे जे काटे तोंडाला लागतील. बकरी पण येत नाही खायला हे काटे. आणि हे जास्त का मोस्टली डोंगरावरती असतात. तर हे झाड आहे ना आता सध्या माझ्या घराच्या गडग्याच्या बाजूलाच लागलेलं आहे, म्हणून मी आज इकडचे तोडले घेऊन खातो आहे. मी हे रिकमेंड तोडून खातो आहे. असे भरपूर झाले आहेत, अजून तरी कच्चे आहेत, तुम्ही बघू शकता. ते बघा, हा बघा अजून एक काढतो डिंक बघा. ते बघा डिंक बघा कसा बाहेर येतो, या झाड असा काढायचा आहे याच्यातला. आणि याच्या आतमध्ये हे बघा कसा लाल लाल असतो, म्हणजे लाल लाल आहे म्हणजे हा गोड एकदम छान गोड आहे, एकदम मस्त आहे. की म्हणजे बी असते टाकून द्यायची. तर आता मी आमच्या अंगणामध्ये होते ते करवंदाचं झाड आहे ना, त्याच्यात लोक त्याच्यावरती जे होते करवंद ते मी खालेले आहेत. आणि आता मी चाललो डोंगरावरती, तर डोंगरावरती बघूया किती झाडांना धरले आहेत करवंद. ते काढणार आणि घरी पण घेऊन येणार आहे लोकांना, माझ्या फॅमिलीला खायला. तर हे बघा माझी टीम, टीम बघा माझी, त्या दोघांना घेऊन चाललो मी आता करवंद जमा करायला. डोंगरावरती चाललो आम्ही आता. आता आम्ही इलो डोंगरावर. पत्तेरा बघा किती पडलाय खाली. शाबाश. तर अशा तऱ्हेने आता आमची छोटी ट्रेकिंग झालेली आहे. तर आता आम्ही माड रानावरती पोचलेलो आहे. पोरांनाही मजा आली आहे यायला डोंगरावर, आणि एन्जॉय करत आलो आम्ही इथे. तर आता करवंदाची झाडं आम्हाला वाटेला दिसायला सुरुवात झाली आहे. तर आम्ही बघतो, पिकलेले असतील तर काढतो, नसलेले असतील तसंच ठेवून देतो, आणि नेक्स्ट टाईम येऊन परत ते काढणार आम्ही लोक. ओके, चला मग आता बघूया आपण. तर हे बघा कसे झरले आहेत चांगले, याच्यामध्ये थोडे कच्चे आहेत आणि चांगले झालेले पण आहेत, लाल लाल आणि काळेवाले आहेत. ते चांगले मस्त पिकलेले आहेत बघा, किती छान झरले आहेत. करवंद वरती पण बघा कसे छान. हे बघा आता याच्यात भरणार मी. हे बघा ह्याचा आता द्रोण बनवलाय मी. आता याच्यामध्ये करवंद मी भरणार आहे आणि घरी घेऊन जाणार आहे. काय झालं
असे करवंद याच्यात भरतात ड्रोनमध्ये, ड्रोन बनवायचा आणि घरी घेऊन जायचं. हे बघा किती बहरलं आहे झाड, खूप चांगले लागले आहेत पण सध्या हिरवे आहेत ते. मला वाटतं ते मे पर एंडिंगपर्यंत चांगले, मे एंडिंगपर्यंत चांगले धरतील. इथे पण आहे ते बघा, अशा पिके दिसत नाही कुठे. आहे उंचावर आहेत. काढू का मी? हे पका ते. हे बघा आता हे जे होती मोस्टली जास्त करवंद आहेत ना, पण ती कच्ची आहेत तर आता काढू शकत ना आम्ही. आता हे जे काढलेले आहेत आम्ही काय काय, तर नेक्स्ट टाइम येऊ तेव्हा काढू. अजून हां हे बघा, बघा कसे हिरवे हिरवे आहेत. हे जर आता लोणचं करतात काय काय त्यांना काढतात काढतात आणि हे चटणी पण करतात, चटणी पण करतात आणि हे काढून आपण मीठमध्ये टाकून मस्त खाऊ शकतो. हे एक झाड लावा मी बरोबर घे. हे बघा तर मित्रांनो, अशा तऱ्हेने आम्ही खूप करवंदाची झाडं फिरलेलो आहोत आणि खूप मजा आली. पोरांना पण खूप मजा आली आहे फिरायला. तर असेच तुम्हाला अजून माझे छान छान व्हिडिओ बघायचे असतील तर प्लीज माझ्या व्हिडिओला तुम्ही पहिला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा जास्तीत जास्त. आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण लवकरात लवकर भेटूया. बाय बाय, टेक केअर, बाय बाय करा. बाय. चला बाहेर.